आणि यानंतर पुढची बातमी बघूयात. राजकीय बातमी आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. नाव न घेता त्यांनी टीका केली आहे. निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्ष दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्लं त्यांनाच अपचन झालंय आणि तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत, चला हवा येऊ द्या, अशा अत्यंत खोचक शब्दांमध्ये आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे. नाव न घेता त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. काय नेमकं म्हटलंय आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये बघूयात. प्रभादेवीच्या गल्लीत वर्षापासून वर्षानुवर्ष दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी तणतण का करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झाले, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत, चला हवा येऊ द्या. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भाजप शिवसेनेतलं हे जे युद्ध आहे हे पुन्हा एकदा चांगलंच पेटलेलं दिसतं आणि आता तर आशिष शेलार यांनी अत्यंत खोचक शब्दामध्ये संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. की संजय राऊत हे नेहमी भाजपाचे श्रेष्ठ नेते असणारे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यासह राज्यातले देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, यांना अत्यंत खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका करतात. कायम माध्यमांसमोर त्यांनी भाजपाच्या विषयी खोचक वक्तव्य केले आहेत. त्याला नेमकं उत्तर देण्याची संधी आशिष शेलार गमवून पाहत नाही आहेत हे या ट्विटमधून दिसून येतं. सामना ज्या पद्धतीची भाषा वापरतात त्याच पद्धतीची भाषा वापरत खोचक शब्दामध्ये संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. कुठे ना कुठेतरी संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे त्याला तांत्रिक नेमकं कारण काय आहे, कशामुळे आहे हे सांगण्याच्या ऐवजी राजकीय कांगावा कशा पद्धतीने करतायत हेच सांगण्याचा प्रयत्न शेलार यांनी या ट्विटमध्ये माध्यमातून केलेला आहे. यावरनं जवळपास स्पष्ट होतं की ईडीची नोटीस हा विषय राहतोय वेगळाच, पण शिवसेना आणि भाजप हे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा खेळ जोरदार करताना दिसत आहेत. अगदी. आणि अर्थातच आता शिवसेनेकडून आणि विशेषतः संजय राऊत याला काय उत्तर देतात का ते सुद्धा सगळ्यांना उत्सुकतेचं असेल. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल.